नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप आता तुमच्या गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे किंवा ॲप स्टोअरवर सुद्धा अवेलेबल आहे. तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप नेमकं कसं वापरायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. सर्वात आधी तुमचे जर अँड्रॉइड फोन असतील, गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड कसं करायचं आणि ॲप कसं वापरायचं ते सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये ॲप स्टोअरवर कसं तुम्ही डाउनलोड करायचं आणि कसं ॲप वापरायचं मी ते सांगणार आहे. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ऑल राईट, सो सुरुवात करूया. जर तुमचा अँड्रॉइडचा फोन असेल तर ॲप डाउनलोड कसं करायचं आणि ॲप वापरायचं कसं याच्यापासून सुरुवात करूयात. सर्वात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअरला गेलात की सर्चमध्ये जाऊन तुम्ही स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या हे टाईप करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, ASHWARYA. ओके, हे टाईप केल्यावर सर्च करा. जरी पहिला रिझल्ट नाही आला तरी एक चौथा पाचवा रिझल्ट येईल. ओके, हे तुम्हाला दिसतं आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप. आपलं इथे आता चौथा रिझल्ट येतो आहे मला. तुम्हाला कदाचित वेगळा रिझल्ट येऊ शकतो, इकडे क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी ऑलरेडी इन्स्टॉल केले म्हणून मला ओपनचं ऑप्शन दाखवतो आहे, पण तुम्ही फर्स्ट टाईम इन्स्टॉल करत आहात सो तुम्हाला इन्स्टॉल असं ऑप्शन असेल. सो इन्स्टॉलवर टॅप करा, त्याच्यानंतर ॲप इन्स्टॉल होईल. ऑल राईट, मग लॉग इन म्हणा. हे तुमची स्क्रीन येईल पहिली. लॉग इन करा, तुमचा फोन नंबर इकडे लिहा, जे काय तुमचा फोन नंबर आहे. फोन नंबर टाईप करून झाला की प्रोसीड सिक्युअरलीवर टॅप करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS येईल, OTP येईल, तो इकडे तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यावर व्हेरीफाय OTP तुम्हाला टॅप करायचं आहे. मग समोर अशी स्क्रीन येईल. खाली चार ऑप्शन्स आहेत बघा, होम, स्टोर, चॅट्स आणि प्रोफाईल. होम पेजवर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. काय काय गोष्टी येणार आहेत, नवीन काय गोष्टी आहेत हे तुम्हाला इकडे दिसेल. इंग्लिश स्पीकिंग व्हिडिओ कोर्स टू कमिंग सून असं लिहिलेलं आहे, लवकरच येणार आहे कोर्स. सो इकडे जर साईडवेज स्क्रोल केलं तर फ्री टेस्ट सिरीज आहे. तुम्ही तिथे टॅप जर केलं, क्लिक केलं तर फ्री टेस्ट सिरीज आहेत. वीकली नवीन नवीन टेस्ट येणार आहेत, दर आठवड्याला नवीन टेस्ट येणार आहेत ज्या तुम्ही सोडवू शकता. त्याचं बरोबर उत्तर काय आहे तुम्हाला कळेल, तुम्हाला किती मार्क पडले हे कळेल आणि तुमचं कुठे चुकतं आहे हे पण कळेल. ऑल राईट, सो नेक्स्ट अजून काय आहे तर अजून स्क्रोल करा. फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला मिळू शकतं. टॅप केल्यावर हे तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आत्ता दोन आहेत, हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ आणि इन वर्सेस इन टू. खूप सारं अजून मटेरियल मी आणणार आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी इकडे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकणार आहात. बॅक गेल्यावर आता बघा, आपला Course 1 दिसतो आहे. ओके, Course 1 जर तुम्हाला बघायचं असेल की नेमकं काय आहे, गेट दिस कोर्स, परचेस करायच्या आधी पण तुम्हाला जर माहिती हवी असेल की नेमकं मॅमनी काय काय शिकवलं आहे या कोर्समध्ये, तर कोर्सवर टॅप करा. ओव्हरव्ह्यू आणि कंटेंट बघा, वर दोन ऑप्शन्स आहेत, ओव्हरव्ह्यू आणि कंटेंट. पहिले ओव्हरव्ह्यू बघूया. बेसिक इंग्लिश Course 1, कोर्सचं नाव इकडे येईल. ओके, त्यानंतर कोर्स कंटेंट, Lesson 1, 2, 3. Lesson 1 काय शिकवलं आहे, वर्ब्स टू हॅव आणि टू बी. Lesson 2 काय आहे, आर्टिकल्स. असा प्रत्येक लेसनमध्ये काय काय शिकवलं आहे ते तुम्हाला इकडे कंटेंटमध्ये मिळून जाईल. बघा, असे Lesson 29 आहेत. प्री रेकॉर्डेड कोर्स आहेत. असे अनेक कोर्सेस मी आणणार आहे. सध्या एकच कोर्स दिसतो आहे, असे बरेच कोर्सेस तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे मी. सो हे तुम्ही ओव्हरव्ह्यू बघू शकता की काय काय तुम्हाला मिळणार आहे या कोर्समधून. ऑल राईट, त्याच्यानंतर कंटेंट, हे जेव्हा तुम्ही कोर्स विकत घ्याल तेव्हा इकडे हे कंटेंट असेल. मी ते पण तुम्हाला सांगेन. अजून पूर्ण तुम्ही जेव्हा खाली स्क्रोल कराल कोर्स घेतल्यावर, तेव्हा Course 1 Notes, म्हणजे कोर्समध्ये मी काय शिकवलं आहे त्या सगळ्या नोट्स तुम्ही वन क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. आता तुम्ही ठरवलं की कोर्स घ्यायचा आहे, बाय नाव खाली ऑप्शन आहे, तिकडे टॅप करा. ओके, तुमची स्टेट सिलेक्ट करा. आता आपण महाराष्ट्रातच आहोत त्यामुळे महाराष्ट्र शोधा आणि टॅप करा. सेट ॲज डिफॉल्ट केलं कारण मी महाराष्ट्रातच राहते. प्रोसीड टू पेमेंट केलं. ठीक आहे, प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्ही आता कार्डनी पे करणार आहात, UPIनी पे करणार आहात, नेट बँकिंग कसं पे करणार आहात तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि पेमेंट करा. आता तुम्ही कोर्स खरेदी केलात, परचेस केल्यावर होम पेजवरच वर येईल बघा, परचेस्ड कोर्सेस. ओके, मग स्टार्ट लर्निंगवर जर तुम्ही इथे क्लिक केलं तर अगेन तुम्हाला इकडे ओव्हरव्ह्यू दिसेल. ऑल राईट, ओव्हरव्ह्यू काय काय आहे, 29 व्हिडिओज, 1 फाईल, 26 टेस्ट आहेत.
आणि किती तुम्ही अमाऊंट पे केली आहे वगैरे वगैरे रिसीप्ट डाउनलोड करू शकता. आता ओव्हरव्ह्यूच्या साईडला एक टॅब आहे कंटेंट, तिकडे क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला लेसन 1, लेसन 2 असे सगळे लेसन्स येणार आहेत. लेसन 1 नंतर लेसन 1 MCQ आहे बघा. ओके, MCQ तुम्ही सॉल्व करू शकता लगेच व्हिडिओ बघितल्यावर. तसंच लेसन 2 आर्टिकल्स जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यानंतर लगेच तुम्ही लेसन 2 टेस्ट सॉल्व करू शकता. ठीक आहे, असं प्रत्येक लेसननंतर ज्या टेस्ट आहेत तुम्ही सॉल्व करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं व्हिडिओ डाउनलोड करून ठेवायचा आहे ॲपमध्ये, तर साईडला हे जे डाउनलोडचं बटन आहे तिथे तुम्ही क्लिक करा. म्हणजे जरी तुम्हाला जेव्हा इंटरनेट नसेल आणि तुम्हाला लेसन बघायचं असेल तर तुम्ही कुठेही लेसन बघू शकता. ऑल राईट, आणि वन सेकंड, जेव्हा तुम्ही पूर्ण खाली स्क्रोल कराल, पूर्ण खाली, तेव्हा कोर्स 1 नोट्स हा ऑप्शन येतो. म्हणजे मी जे काय कोर्समध्ये शिकवलेलं आहे त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. कधीही काही क्वेरी असली यू कॅन रिफर टू दोज नोट्स आणि मग तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आता होमवर तुम्ही परत गेल्यावर लेफ्ट हँड साईडला ज्या 3 बार्स दिसत आहेत तिकडे तुम्ही क्लिक केल्यावर बघा कोर्स सर्टिफिकेट्स, ऑफलाईन डाउनलोड्स. कोर्स सर्टिफिकेट म्हणजे कोर्स झाल्यावर तुम्हाला इकडे कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑल राईट, त्यानंतर काय आहे परत तुम्ही त्या 3 बार्सवर क्लिक करा. ऑफलाईन डाउनलोड्स, ऑफलाईन डाउनलोड मी आत्ता काही केलं नाही म्हणून, पण जर का तुम्ही ते डाउनलोड करून ठेवले सगळे लेसन्स तर तुम्हाला हे इकडे मिळतील ऑफलाईन डाउनलोड्समध्ये. त्यानंतर इथे पुढचा ऑप्शन आहे स्टडी मटेरियल. कोर्स व्यतिरिक्त फ्रीमध्ये PDF तुम्हाला मी काही देणार आहे ते इकडे स्टडी मटेरियलमध्ये येईल. फ्री व्हिडिओज जे असतील ते स्टडी मटेरियलच्या बाजूची टॅब आहे व्हिडिओज, ते तुम्हाला इकडे येईल. इकडे ऑलरेडी मी 2 फ्रीमध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ऑल राईट, परत एकदा बॅक जाऊया. परत तुम्ही जर तिकडे बघितलं फ्री टेस्ट आहेत. ओके, प्रत्येक आठवड्याला एक नवीन टेस्ट तुमच्यासाठी मी आणणार आहे, ती तुम्ही सॉल्व करू शकता. ऑल राईट, अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट अजून ऑप्शन्स काय आहेत बघूया. स्टुडंट टेस्टिमोनियल, म्हणजे तुम्हाला हे ॲप कसं वाटलं हे तुम्ही इथे लिहू शकता. स्टार्स देऊ शकता किंवा तुम्ही लिहू शकता की नेमकं तुम्हाला हे ॲप कसं वाटलं, कोर्स घेतल्यावर तुम्हाला फायदा झाला नाही झाला हे तुम्ही इथे लिहू शकता. आता खाली जे ऑप्शन्स आहेत होममध्ये तर तुम्हाला कळलं काय काय आहे. स्टोअरमध्ये आत्ता एकच कोर्स आहे पण अजून पुढे जाऊन तुम्हाला अनेक कोर्सेस दिसतील. चॅट असं अजून एक सेक्शन आहे, तुम्हाला काही विचारायचं असेल, जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर चॅट सेक्शनमध्ये विचारू शकता. बट एवढं सगळ्या मी स्टेप्स एक्सप्लेन केल्यावर आय डोंट थिंक तुम्हाला काही प्रॉब्लेम असायला पाहिजे. ठीक आहे, पण तरी चॅट ऑप्शन दिलेलं आहे. आणि त्याच्याही साईडला प्रोफाईल ऑप्शन आहे, तिकडे तुमचे डिटेल्स तुम्ही एंटर करणं अपेक्षित आहे. नाव आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, रोल नंबर वगैरे जाऊ दे, पण तुम्हाला जर बाकी इन्फॉर्मेशन टाकायची असेल, पेरेंट्स इन्फॉर्मेशन, पर्सनल डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स. ऑल राईट, त्यानंतर वर आहे बॅच, कोणत्या बॅचमध्ये आहात हे सध्या तरी नाही तुम्ही काही केलं तरी चालेल. ऑल राईट, आणि कोर्सेस असा ऑप्शन आहे. आता मी परचेस केला आहे कोर्स 1, तसंच तुम्ही कोर्स 1 परचेस केला आहे का, 2 केला आहे का, अजून कोणते कोर्स परचेस केले आहेत ती तुम्हाला सगळी माहिती तुमच्या प्रोफाईलमध्ये मिळणार आहे. परफॉर्मन्स, ओके, जर का तुम्ही एखादी कोर्स टेस्ट दिली असेल तर इकडे तुमचा तो परफॉर्मन्स येणार आहे. पेमेंट्स, ओके, तुम्ही काय पेमेंट करून घेतलेलं आहे सगळी माहिती प्रोफाईल या सेक्शनमध्ये मिळणार आहे. ऑल राईट, सो इतकं सोपं आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप. हे झालं अँड्रॉइड फोनसाठी. आता बघूया जर तुमचं आयफोन असेल तर ॲप स्टोरवरून जेव्हा तुम्ही डाउनलोड करता ती प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. ऑल राईट, आता जर तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲप स्टोरवर जेव्हा तुम्ही जाल, ॲप स्टोरवर आपल्या ॲपचं नाव आहे माय इन्स्टिट्यूट सर्च करा. ओके, असा लोगो दिसेल. ओके, डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यावर ओपन असं म्हणा. त्याच्यानंतर माय इन्स्टिट्यूट वूड लाईक टू सेंड यू नोटिफिकेशन्स, अलाव म्हणा. त्यानंतर आपला जो ऑर्गनायझेशन कोड आहे तो टाकायचा आहे AWDVH. ओके, हे पण मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, डोंट वरी, तुम्ही इन केस विसरलात तर. आणि व्हेरीफाय म्हणायचं आहे, AWDVH व्हेरीफाय. त्यानंतर तुझा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यावर प्रोसीड सिक्युअरली म्हणायचं, व तुम्हाला OTP येईल, तो OTP इकडे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यावर व्हेरीफाय OTP वर टॅप करायचं.
आणि मग तुमचा इंटरफेस इकडे येईल. जसं प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड केल्यावर इंटरफेस आहे सेमच आहे, अँड्रॉइड आणि ॲप स्टोअरचा काही डिफरंट नाही आहे. होम, स्टोअर, चॅट्स आणि प्रोफाईल आहे. ऑलराईट, इकडे मी ऑलरेडी परचेस्ड कोर्स घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसतं आहे, पण तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, वरचा परचेस मला नाही दिसणार. सो इंग्लिश स्पीकिंग व्हिडिओ कोर्स टू कमिंग सून. इकडे फ्री टेस्ट सिरीज, फ्री स्टडी मटेरियल, प्रत्येक गोष्टीवर क्लिक केल्यावर ते तिकडे जाऊन तुम्हाला गोष्टी मिळतील. ओव्हरऑल खूपच इझी ॲप आहे, काहीच डिफिकल्ट नाही आहे. सो लगेचच ॲप डाउनलोड करा आणि कोर्ससाठी तुमचं नाव रजिस्टर करा. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या हे ॲप आवडलं असेल. खूप दिवसांपासून ही गोष्ट आपल्याला करायची होती. तुम्ही सर्वांनी खूप कमेंट्स आणि DMs केले होते की मॅम ॲप कधी आणताय, तर हिअर इट इज. त्यामुळे डाउनलोड करण्याची संधी अजिबात घालवू नका. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं, एका मराठी मुलीने मराठी माणसासाठी खूप उत्तम असं मराठी ॲप केलेलं आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. त्यामुळे प्लीज डाउनलोड करा, तुम्हाला नक्की आवडेल. ऑल राईट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.